ई पीक पाणी बद्दल महापेश्वर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, महापेश्वर तालुक्यामध्ये रेंज नाही, रेंज नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाणी करताना बांधावर गेल्यानंतर रेंज असल्यामुळे दाखल करता येत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तर याबाबत आपण तालुक्याचे प्रथम नागरिक सभापती संजीवबाबा गायकवाड यांच्याशी आपण बोलणार आहोत. संजीवबाबा गायकवाड, आपण काय म्हणाल या पीक पाणी बद्दल? तर शासनानं हा जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्ह आहे की शेतकऱ्याचे पीक पाणी गेले अनेक वर्ष नोंदली जात नव्हती, परंतु ही नोंदत असताना जी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही करताय ह्या सर्व गोष्टी होत असताना महाबळेश्वर तालुका हा दुर्गम तालुका, त्या ठिकाणी काही निम्मा भाग असा आहे की त्या ठिकाणी रेंज नाही, नेटवर्क नाही, आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन जर हे टॅगिंग करून तुम्ही जर ते पीक पाण्याची व्यवस्था करायची म्हणताय तर हे शक्यच नाही. पहिले मुद्दा की शेतकरी तेवढा सुज्ञ आहे का? त्याचं नावच शेतकरी, तो काय एज्युकेटेड आहे असा हा समज शासनाचा असेल तर तो दुर्दैवाचा आहे. की त्याला पहिलं त्याचं ते मोबाईल ऑपरेट करता येत नाही हा मुद्दा आहे, तुम्ही मोबाईलवरती पीक पाण्याची गोष्टी करताय ही गोष्ट मला मान्य नाही. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी नेटच नाही, त्या ठिकाणी पहिलं नेटवर्क गेलं पाहिजे. प्रत्येक कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दऱ्यामध्ये नेटवर्क असेल तरच ह्या गोष्टी, एक तर त्यांनी सॅटेलाइटवरचं ऍप घेऊन तो काम करणं आवश्यक होतं. सॅटेलाइटचं ऍप नाही, ते नेटवरचं ऍप आहे, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी होणं शक्य नाही. ह्यांनी काय केलं पाहिजे, तलाट्याला त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते तलाट्यांनी ती पीक पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. शेतकरी बोलून घेतला पाहिजे, अज्ञान शेतकरी असतो, तो एज्युकेटेड नसतो, त्याच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. शासनाची यंत्रणा म्हणून तलाटी त्या ठिकाणी गावामध्ये गेलाच पाहिजे आणि त्यांना ते पाणी केलीच पाहिजे. पीक पाहणी हा अर्थ काय होतो? शेतकऱ्यानं मी समजा माझ्या शेतात भात लावलं आणि मी स्ट्रॉबेरी लावलेली दाखवायची का? ही कितपत योग्य आहे? मग शेतकऱ्याचा याचा शासनाचा प्रतिनिधी म्हणून तलाट्यांनी त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे आणि ते ऍप सॅटेलाइटचं ऍप असणं आवश्यक आहे आणि त्या शेतकऱ्याला समोर घेऊन त्या सगळी डाउनलोड करणं हीच काळाची गरज आहे आणि हे केलं तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे.